नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सासवड शहरामध्ये घरोघरी किल्ले बनवण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. विशेषतः तरुणांनी, मुलींचा देखील सहभाग त्यामध्ये वाढलेला आहे. काकडे कुटुंबियांनी सातत्यानं गेली अनेक वर्षे या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि अनेक पारितोषिकं मिळवलेली आहेत. अतिशय सुंदर अशा प्रकारचा देवगिरीचा किल्ला या कुटुंबानं बनवलेला आहे. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. काय नाव तुझं? वेद विक्रम जगताप. मल्हार रोय भाऊ जगताप. दर्शन राजेंद्र काकडे. अक्षदा राजेंद्र काकडे. दिग्विजय प्रशांत जगताप. श्रुती अशोक जगताप. श्रेया राजेंद्र काकडे. आता हा किल्ला देवगिरीस तुम्ही का बनवला? यामागचं कारण आहे की जगातली आपण ज्यावेळेस सात आश्चर्य आपण ज्यावेळेस मनात आणतो तर त्यावेळेस आपल्याकडे ताजमहालसारख्या आपल्याला भव्य वास्तू आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. पण कित्येक लोकांना माहिती आहे की महाराष्ट्रसुद्धा अशा अनेक आश्चर्यांनी भरलेला आहे. तर त्यासाठी आम्हाला हे आश्चर्य जगासमोर आणण्यासाठी किंवा ज्या लोकांना देवगिरी हा किल्ल्याबद्दल इतका सुंदर हा किल्ला असू शकतो यांची माहिती व्हावी यासाठी आम्ही हा किल्ला उभारला आहे. कुठे आहे देवगिरी किल्ला आणि याचा काय इतिहास आहे? देवगिरी हा किल्ला साधारणतः औरंगाबादजवळील दौलताबाद या गावामध्ये आहे. तर याचा इतिहास फार मोठा आहे. 12व्या शतकापासून याचा इतिहास सुरू होतो. हा किल्ला 1187 साली बांधण्यात आलेला आहे. यादव काळात यादवांचा उदय खान्देश परिसरात झाला. तर त्यांच्यामधील यादव वंशातील दुसरा भिल्लम्मा यांनी या डोंगराकडे अशा दृष्टीने काही पाहून जो किल्ला निर्माण केला याच्यावर आपण आजही आपल्याला असं वाटू शकतं की आधुनिक काळात एवढ्या मशिनरीज वगैरे सगळं नसून सुद्धा त्यांनी इतका सुंदर किल्ला हा उभारलेला आहे. अतिशय डिफेन्स आणि सेफ्टीनी भरपूर असा किल्ला आपल्याला हा पाहायला मिळतो. तर त्या 12व्या शतकामध्ये ज्यावेळेस यादवांनी हा किल्ला बांधला त्यानंतर त्यांची गादी सांभाळण्यासाठी सिंघण्णा व भाऊ म्हणजेच कृष्णा यांनी कृष्णा नदीच्या नैऋत्यास आपले वर्चस्व राहावे यासाठी हा किल्ला उभारला आहे. तर त्यांच्या गादीनंतर रामचंद्र यांच्याकडून अल्लाउद्दीन खिलजीने हा फितुरीने किल्ला जिंकण्यात आला. हा किल्ला अतिशय अजिंक्य असा राहिलेला आहे कारण कोणीही हा जिंकून घेतला नाहीये. कारण किल्ला असा सेफ्टी आणि डिफेन्स पूर्ण आहे की शत्रूला काय मुंगीला सुद्धा तिथे पूर्वीच्या काळी जाण्यास जागा वगैरे नव्हती. किल्ला बांधण्याचा सुद्धा सदर विचार करता तर 3 डोंगरांच्या मध्ये हा किल्ला बांधण्यात आला आहे. जर राजा त्यांची आर्मी त्या 3 डोंगरांवर उभी करत असेल तर तेथे शत्रूला म्हणजे शत्रूला तिकडे बघणे तर दूर तिथे पाय ठेवणे सुद्धा अवघड जात होते. त्यानंतर 1327 ते 1397 साली ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजीने हा किल्ला जिंकून घेतला त्याचे पुढे काम त्याच्या सेनापती मलिक कफूर याने चालू ठेवले. त्यानंतर 1310 ते 1347 मध्ये वेडा मोहम्मद उर्फ मोहम्मद बिन तुगलक याने आपली दिल्लीवरची राजधानी येथे आणली. पण फार काळ काही त्याची राजधानी येथे टिकू शकली नाही. पण देवगिरीला एक नवीन ओळख मिळाली म्हणजे राजधानीचे शहर म्हणून याला दौलताबादचा किल्ला असे म्हणून ओळखले जाते. फार काळच्या दंत कथाही आपल्याला सांगितल्या जातात की महादेवांचे येथे वास्तव्य असल्यामुळे या किल्ल्याला देवगिरी असं नावसुद्धा पडण्यात आलं. किल्ल्याचा डिफेन्स आपण पाहू शकता. डिफेन्स इकडे बघू शकता आपण. अजून तुझं काय शिक्षण आहे? माझं इंजिनिअरिंग झालं. इलेक्ट्रिकल इंजिनियर आत्ताच झालेलं आहे माझं. तुला कशा काय आवड निर्माण झाली? पहिल्यापासून म्हणजे कसं आपण हिंदू धर्मामध्ये आपल्याला किल्ले आपले सगळे आपले पौराणिक जागा आपले सांस्कृतिक आपला जो वारसा आहे त्यानुसार आमच्या घरात पहिल्यापासून किल्ले पाहण्यासाठी जाणे किल्ल्यांचे आवड सगळ्यांचे म्हणजे पहिल्यापासून वंशामध्ये आमच्या आवड निर्माण झालेली आहे. तर असंच एका ठिकाणी म्हणजे मला याचं श्रेय द्यावं म्हणजे द्यावशी वाटतं की
सांस्कृतिक सासवड सांस्कृतिक मंडळाला की त्यांनी मला येथे सहभाग घेण्याची संधी दिली. अशा प्रकारे तरुण इंजिनियर मुलींदेखील हा किल्ला उभारण्यामध्ये अतिशय उत्साहानं भाग घेतला आहे आणि अनेक वर्षे हे काम करते. छत्रपती शिवाजी महाराज खरं तर हे आपलं दैवत आहे, परंतु तरुणांचं हे प्रेरणास्थान होण्यासाठी नवीन पिढींनी छत्रपतींचा अभ्यास केला पाहिजे, त्यांच्या संरक्षण यंत्रणेचा अभ्यास केला पाहिजे, त्यांचा किल्ल्यांचा अभ्यास केला पाहिजे की त्या काळामध्ये त्यांनी कशाप्रकारची संरक्षण व्यवस्था उभारली आणि स्वराज्य स्थापित स्वराज्याची निर्मिती केली. हा संदेश आणि ही प्रेरणा घेऊन नवीन पिढी ज्यावेळेस या भारत देशामध्ये उद्या असेल निश्चितच जगभर याचं नेतृत्व भारताला करायची संधी मिळेल असा मला विश्वास वाटतो. या किल्ल्यामध्ये जसा प्रकारचा डिफेन्स आहे तर त्याप्रकारे मी एक छोटासा केविलवाणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर डिफेन्समध्ये आपण ज्यावेळेस महादरवाजावरती जातो तर तिथे आपल्याला एक दरवाजा दिसतो ज्याला खिळे किंवा त्याला अंकुश असेही म्हणतात, तर अंकुश लावण्यात आलेला आहे. पूर्वीच्या काळी त्या खिळ्यांवरती विष लावलं जायचं. जर एखादा मोठा जनावर हत्ती त्याला स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करेल किंवा त्याला धडक देऊन म्हणजे प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करेल तर त्याचा तिथे वेळीच मृत्यू व्हायचा. त्यानंतर दरवाजांची अशी एक घडणावळ आहे तिथे की कोणताही दरवाजा समोर इन फ्रंटला नाही आहे, कारण शत्रूला नेहमीच चकवा देण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे. जो शत्रू जो असणार आहे तो नवीन असणार आहे, त्याला तिथे काही प्रॉपरली माहिती नसणार आहे, त्यामुळे त्यांनी प्रत्येक दरवाजांच्या मुवमेंट अशा काही घेतल्या आहेत की शत्रू तिथे चकवा खाईल. तर त्यानंतर गेल्यानंतर थोडी पहिली वॉल त्यांनी सिलेंड्रिकल केलेली आहे. सिलेंड्रिकल करण्यामागचा हा उद्देश आहे, जर हत्ती पूर्ण वेगाने तो पुढे स्ट्राईक करत असेल तर त्यावेळी त्याची गतीवरती कंट्रोल करण्यासाठी त्यांनी सिलेंड्रिकल वॉल केलेला आहे. त्यानंतर आजही आपल्याला तिथे दोन साईडला दोन एक स्क्वेअर बॉक्स म्हणजे होल दिसून येतात. तर त्या होलमध्ये पहिला वुडन रॉड टाकला जायचा अशा दंतकथा आहेत. तर हत्ती जर आतमध्ये घुसत असेल तर त्या वुडन रॉडला स्ट्राईक करून त्याचा तिथे वेळीच खात्मा होत असे. त्यानंतर गेल्यानंतर आजही तेथे मोठी तोफ आपल्याला महादरवाजावरती ज्यालाच महाकोट असे म्हणतात त्याच्यावरती आपल्याला तैनात दिसते. पुढे गेल्यानंतर आपल्याला तेथे तोफांची जागाही आजही आपल्याला पाहायला मिळतात. सात भिंतींवरती अक्षरशः 52 दरवाजे आहेत, त्यातले सगळे हे फेक आहेत. फक्त गडामध्ये प्रवेश करण्यासाठी एकच ओरिजिनल दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर पूर्ण किल्ल्याच्या बाजूने आपल्याला एक जमिनीपासून 50 फूट खोलचे एक खंदक पाहायला मिळते. बाहेरच्या किल्ल्याच्या आउटर साईडनेही आपल्याला खंदक पाहायला मिळते. बाहेरचे खंदक आहे ते आउटर ते वॉटर मोडमध्ये नाही आहे, ते सुक्या मोडमध्ये म्हणजे आपल्याला ड्राय मोडमध्ये दिसायला येते. आणि जे किल्ल्याच्या बाजूने दिसते तर ते आपल्याला वॉटर मोडमध्ये येते. वॉटर त्यापूर्वीच्या काळी असं सांगितलं जायचं की त्यामध्ये विषारी साप आणि मगरी सोडले जायचे, त्या जेणेकरून आपला डिफेन्स आणखीन मजबूत होत होता. त्यानंतर आपल्याला किल्ल्याचे जे बुरुंज आहेत त्याच्यामध्ये पिरॅमिड कन्स्ट्रक्शन पाहायला मिळतं. अनइवन आकाराची दगडी त्याच्यामध्ये वापरण्यात आलेली आहेत की शत्रूला चढाई करण्यास किंवा शत्रूला त्यावरून रेंगाळत जाण्यास प्रॉब्लेम निर्माण होईल अशा तऱ्हेने त्याचे कन्स्ट्रक्शन पाहायला मिळते. त्यानंतर आपण जे मेन रूट जरी आतला जो रोड बघत असो त्याच्यामध्ये पण अनइवन आकाराची आपल्याला दगडी पाहायला मिळतात, कारण शत्रूचे घोडे किंवा ऐरावत घेऊन जर फुल गतीने किंवा फुल वेगाने तो आतमध्ये जात असेल तर त्याच्या गतीवरती कंट्रोल करण्यास आपल्याला मदत येते. त्यानंतर किल्ल्याची उंची ही 2975 फूट आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या पायऱ्यांमध्ये पण अशी घडणावळ पाहायला मिळते. एक पायरी जर आपली 6 इंचाची असेल तर दुसरी 2 इंचाची 3 इंचाची म्हणजे शत्रूच्या गतीवर तेथेही कंट्रोल करण्यास आपल्याला मदत येते. सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे भुलभुलैया, त्यानंतर तिथे जाऊनही शत्रू तेथे चकवा खाऊ शकतो. त्यानंतर अनेक ऐतिहासिक गोष्टीसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात, जसे मेंढातोफामध्ये अख्खे पूर्ण एक शहर उद्ध्वस्त करण्याची ताकद त्या एका मेंढातोफमध्ये आहे. त्याच्यावरती पार्शियन भाषेमध्ये लिहिलेलं अजूनही आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर त्या मेंढातोफेचं असं वैशिष्ट्य आहे की त्यामध्ये एक पूर्ण शहर ती एका टायमिंगला उद्ध्वस्त करू शकते, इतकी ताकद त्या मेंढातोफेत आजही आहे. त्यानंतर बरेचसे चीनी महल संग्रहालय आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर भारत माता मंदिर, हे मंदिर 180 स्तंभाचे असे अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक वारसा जपणारे असे मंदिर आपल्याला तिथे पाहायला मिळते. त्यानंतर काही 18व्या शतकात काही राज्यकर्त्यांनी उभारलेला चांद मिनार हाही आपल्याला पाहायला मिळतो. त्याची उंची सरासर 210 फूट आपली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर तिथे असं एक वैशिष्ट्य आहे की दोन्ही साईडला भुयारी गुफा आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या गुफेंमध्ये एका साईडला आपल्याला अंधार पाहायला मिळेल, एका साईडला आपल्याला उजेड पाहायला मिळेल. तर माणसाची म्हणजे मोस्टली एक मेंटल
फॅसिलिटी असते की आपल्याला उजेडाकडे जायचं आहे. ज्यावेळेस तो उजेडाकडे जाईल तर म्हणजे ज्या सिक्युरिटी सिस्टीमला तेच हवं असतं की तो उजेडाकडे येईल आणि वरतून त्याच्यावरती तेलाचा वर्षाव केला जायचा, जे तेल अतिशय उकळतं किंवा गरम तेल असायचं. त्यानंतर गडावर जाण्यासाठी वरती चढण्यासाठी एकच मार्ग होता. आता त्याच्यावरती एक पूल म्हणजे आधुनिक पूल उभारण्यात आला आहे, पण त्यावेळी ज्यावेळेस किंग यायचा तर किंगच्या जाण्यासाठी एक चमडीचा पूल अंथरला जायचा. किंग गेल्यानंतर तो पूल पुन्हा म्हणजे काढला जायचा. आता नंतर ज्यावेळेस 17व्या शतकात औरंगजेबाचे इथे वास्तव्य होते, त्यांनी स्वतःसाठी एक पूल बांधून घेतला. त्या पुलातही आपल्याला आधुनिकपेक्षाही सुंदर अशी शैली बघायला मिळते. त्या पुलामध्ये आपल्याला 90 डिग्री खाली जावं लागतं, त्यामुळे शत्रूची गती अचानक कमी होते. त्यानंतर 90 डिग्री पूर्ण वरती यावं लागतं, त्यामुळे ज्यावेळेस तो लेफ्टला जाईल आणि तेथे सगळ्या एंट्रीज ह्या लेफ्टने ठेवलेल्या आहेत, बिकॉज मोस्टली सगळे सैनिक हे राईट हँडेड असतात. त्यांच्या गन्स वगैरे किंवा त्यांची तलवार पकडण्याची बाजू सगळी राईट हँडेड असल्यामुळे लेफ्टला दरवाजा असल्यामुळे त्यांचे सगळे ती शैली किंवा त्यांचे सगळे स्ट्रेंथ कमी होते. त्यामुळे अशा तऱ्हेने आपल्याला पाहायला मिळतं, ज्यावेळेस दोन दरवाजे येतात तर त्यांनी अशी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथे की आपल्याला गड हा लेफ्ट साईडला दिसतोय, मग शत्रूची मेंटॅलिटी अशी असणार की आपल्याला लेफ्टला जायचं आहे, पण त्याचा मेन दरवाजा हा राईटनी असणार आहे. लेफ्टला तो जाऊन जो आपला खंदक आहे त्याच्यामध्ये विषारी मगरी आहेत, विषारी साप आहेत, त्याच्यामध्ये जाऊन पडणार आहे. अशा तऱ्हेची आजही आजच्या काळात कुणी इमॅजिनही करू शकणार नाही अशी शैली आपल्याला त्या किल्ल्यामध्ये पाहायला मिळते. या असा सुंदर किल्ला आपल्या महाराष्ट्रात आहे याचा मला अभिमान आहे, त्यामुळेच मी हा किल्ला बनवणार. थँक्यू सो मच. धन्यवाद.